नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ क्रमांक दहा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा सद्य अभ्यासूया प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दिलेले पर्याय पंडित श्यामजी कृष्ण वर्मा मित्रमेळा रामसिंह कुका एक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी टिंबटिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली दोन पंजाबमध्ये टिंबटिंब यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले तीन इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली प्रश्न दोन पुढील तक्ता पूर्ण करा क्रांतिकारक संघटना एक स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत दोन बारिंद्र कुमार घोष अनुशीलन समिती तीन चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी चार लाला हरदयाळ गदर प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला उत्तर एक अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेटची साथ येऊन त्यात लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढत चालले दोन प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रॅन यांची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली तीन पुणे प्लेगपासून मुक्त करण्यासाठी रॅनने स्वच्छता मोहीम राबून लोकांवर जुलूम जबरदस्ती केली चार याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला दोन खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली उत्तर एक सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांची सत्ता उकडून टाकायची या उद्देशाने बंगाल प्रांतात अनुशीलन समिती काम करीत होती दोन या समितीचे सदस्य खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली तीन किंग्सफोर्डची गाडी समजून त्यांनी बॉम्ब टाकला परंतु ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती चार या बॉम्ब हल्ल्यात गाडीत असलेल्या दोन ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली तीन भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले उत्तर एक सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दोन विधेयके मांडली होती दोन ही विधेयके मंजूर झाली तर लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती तीन ह्या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले प्रश्न चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा उत्तर एक आपल्या साथीदारांच्या साह्याने सूर्यसेन यांनी चितगाव शस्त्रगारावर हल्ला करण्याची योजना तयार केली दोन अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी या क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रगारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली तीन टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकल्या चार संदेशवन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारकांना पकडण्यात येऊन फाशी दिली गेली दोन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा उत्तर एक ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता दोन इसवीसन एकोणऐंशी मध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली जिला पुढे अभिनव भारत असे नाव देण्यात आले तीन इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले चार तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले पाच भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मेझिनी यांचे चरित्र तसेच अठराशे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली सहा सरकारने जॅक्सनवादाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला सात न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सस्रम कारावसाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले विद्यार्थ्यांनो आज आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा सध्या अभ्यासला थँक